ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका प्रदूषण विभागाच्या वतीनं सदरशी कारवाई सुरू असून माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिक बंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत 9.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत 22,500 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. तर सोमवारी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवाईत 22 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 3,90,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पालिकेच्या प्रदूषण विभागानं दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक बंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केलं.